तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. मी संदीप कापडे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पुण्यात आगमन होणार आहे. पुण्यात ज्या ठिकाणी त्या पालखीचा मुक्काम असतो, नानापेठेतील निवडुंग मंदिर, विठोबा मंदिर, त्यांचे व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण पालखीच्या पूर्वतयारीविषयी माहिती घेऊया. काय सांगा, पालखी येण्यासाठी पालखीची पूर्वतयारी म्हणजे मंदिरातील संपूर्ण चांदीचे घासकाम, पॉलिश, पितळेच्या कमानी त्याचं घासकाम, बाजूच्या भिंती वगैरे साफसफाई, नंतर वारकरी जिथं उतरतात त्या वारकऱ्यांचं सर्व उतरण्याचे ठिकाणं स्वच्छता, साफसफाई, त्यांच्या अन्नदानाची व्यवस्था, सर्व पूर्वतयारी झालेली आहे, आचारी सांगून झालेले आहेत. नेमकं किती वाजता पालखीचं या ठिकाणी आगमन होईल? पालखीचं आगमन रात्री 8:30 नंतर होईल. पालखी ज्या वेळेला येते मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर, त्यावेळेला पालखीचं विश्वस्तांतर्फे दही भाताचा नैवेद्य दाखवून पालखीची पाद्यपूजा केली जाते. मग पालखी आतमध्ये घेतली जाते, ती या स्टेजवर इथं ठेवली जाते. नंतर बाहेर एक वारकरी अभंग म्हणतात, तो अभंग झाल्यावर आरती होते. आरती झाल्यावर सर्व वारकरी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्थिरावतात. नंतर अन्नदान सुरू होते. वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत काही उपाययोजना केल्या आहेत का? वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाण्याच्या टाक्या वगैरे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. महानगरपालिकेकडनं औषध फवारणी झालेली आहे. महानगरपालिकेकडनं बाहेर मंडपही टाकण्यात आलेली आहे. नंतर लाईट व्यवस्था विश्वस्त मंडळाकडनं केलेली आहे. निवडुंगा विठोबा आपण बघू शकतो पालखीच्या आगमनापूर्वी या ठिकाणी विठोबाची सजावट करण्यात येत आहे. आणि ज्या ठिकाणी पालखी ठेवण्यात येणार आहे ते स्थानही आपण बघू शकतो. पालखी संदर्भात अधिक अपडेट आम्ही आपल्याला देऊ, तुर्तास थांबतो. धन्यवाद. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे नानापेठेतील निवडुंग विठोबा मंदिरात आगमन होणार आहे. त्यापूर्वी मंदिरातील विठोबांची सजावट करण्यात येत आहे. आपण बघू शकतो आपण जे सजावट करत आहेत त्या कलाकारांशी संवाद साधणार आहोत. नेमकं कशा प्रकारे आणि काय सजावट करतो? मळवट जे आहे ते आपण मळवट कॅनव्हस पेपरवरती करून त्याच्यावरती हिरे लावतो आपण. त्याच्यावरती थोडी एम्ब्रॉयडरी वगैरे येऊन मग त्याचा पहिले आधी माप घ्यावं लागतं. माप घेतल्यानंतर मग आपण त्याच अँगलमध्ये बसून दरवर्षी आपण नवीन नवीन बनवतो वेगवेगळ्या प्रकारे. यावर्षी काही नवीन थीम नाही? थीम काय नाही, सगळे आपण यावेळेस हिरे बसवलेत पूर्ण याला, म्हणजे विठ्ठलाचं ही पण. अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी सजावट करण्यात येत आहे. संध्याकाळी 8:30 वाजता पालखीच्या या ठिकाणी आगमन होणार आहे.